तुला अटक करायला आलेत, अटक वॉरंट आहे त्यांच्याकडे, तू सांगशील ते करायला मी तयार आहे. जानकीशी लग्न चालेल. यांच्याकडून काय गुन्हा घडलाय? पतपेढीच्या मॅनेजरला मारहाण केली यांनी आणि एका आर्थिक गैरव्यवहारातही ते सामील आहेत. हा यापुढे तुमच्या आई साहेबांच्या उशापाशी असेल. हे सगळं आहे ना, मला खूप संशयास्पद वाटतंय. रक्ताची नातीच उलटी फिरायला लागली आहेत. नरसिंहच्या बरोबर आत्याबाई सुद्धा कटात सामील झाले. आता बकरा कापला जाणार माझा. रडू नको रडू नको. एक काम कर, केस मोकळे सोड. हा मग असा हंबरडा फोड, असं रड की दादाच्या काळजाला पण पाझर फुटला पाहिजे. दादाचं पण मन असं पिघळलं पाहिजे. तुझ्या बाबतीत काहीही झालं ना परशू, तरी मला वाईट वाटणार नाही. वाईट वाटलंच तर ते सुमित्राकडे बघून. भाऊजी मी तुमच्या पाया. सुमित्रा मी खरंच सुधारले तो निदान माझ्याकडे बघून तरी त्यांना माफ करा. तुझ्याकडे पाहून आता शांत नाही राहू शकत मी. सुमित्रा आज जा जरा. माणिक तुम्ही सुद्धा थोडा वेळ बाहेर थांबा, मला परशुशी एकांतात बोलायचं आहे. होय साहेब. भाऊजी. सुमित्रा आत जा. मी चहा करून देते. पोरी नको ग, पाहुण्यांच्या घरी एक दोन वेळा चहा घेणं पाहुणचार वाटतं, पण रोज समज चहा जेवण पाहुण्यांच्या घरी व्हायला लागलं तर बरं वाटत नाही. असं का बोलता? कुठल्या तरी हक्काने तुम्ही मला किल्लेदारांच्या वाड्यावर सोडून गेला होतात ना पोरी. अग मुंबईच्या या घराला वाड्यावरच्या भिंतीची ओल नाही बघ. सगळं आपल्या मान्यावर असतं. अग पोरी मी शेतकरी कष्ट करणारा, हे असं बसून खाणं जमत नाही बघ. काय करायचं म्हणता? आता आपलं शेत सुटल याच आशेवर आपण इथं आहोत ना. नसल सुटल तर सांगा तसं, कुठेतरी जाऊन मोलमजुरी तरी कर. नाही नाही असं नका बोलू. मी बोलते ना आत्याबाईंशी. आता इतके दिवस जेर धरला, वाट पाहिली, आणखीन काय दिवस. काय कसं वाटतंय तुला आता? कसं वाटतं म्हणून काय विचारतो दादा, सोडू घ्यात ना. कठीण आहे परशू, नाही सोडवू शकत मी. तू पुरता अडकलंयस. किमान 3-4 वर्ष तरी तू आत जाणार नक्की. आणि एकदा का तू आत गेलास की माझी कितीही इच्छा असली तरी मी तुला इलेक्शनचं तिकीट नाही देऊ शकणार बाबा. दादा दादा मला सोडव की आहेत ना. मी तुझ्यासाठी काय वाटेल ते करीन रे. तू काय म्हणशील ते द्यायला तयार आहे. मी बोल काय देऊ तुला मी. तू होय मला देणार होय. काय देशील मला? त्रास नाही देणार. तू म्हणशील तसंच वागेन एकदम शाण्या बाळासारखं. हवं तर तुझ्या दरवाज्यातलं कुत्रं बनून राहीन. कुत्र्यासारखं बघता येते मला हे बघ. का कुत्र्याचा अपमान करतोयस? कुत्रा हा एक इमानी प्राणी आहे. तुझी जात सापाची आहे. दूध पाजणाऱ्यालाच दंश करतो. कुठला प्राणी बनू बाबा सांग की. रेडा बनू काय, गेंडा बनू, उंट बनू? हे बघ परशू, जर तुला यातून सुटायचं असेल तर तू फक्त एकच करू शकतोस. काय 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 सांग की. आत्ताच्या आत्ता त्या तुझ्या मित्राला राघोबाला फोन कर आणि त्याला म्हणावं सुभान पवारची जमीन जी त्यांनी जप्त केली आहे ती बिनशर्त सोडून दे. ताबडतो एवढंच होय. करतो की त्याला फोन करतो की. फोन कर, जर तो जमीन सोडेल तर तू लगेच सुटशील.
खून करतो त्याला या माहिला त्या राघोबाच्या त्याला सांगतो आत्ताच्या आता सुभान पवारची जमीन सोड दे बाबा ते सांगतो ते सगळं घेऊन ये हा हा ठेव आता इथं जीव चाललाय माझा लेका हा जमीन तुझी झाली बाबा दोन दिवसामध्ये राघोबा कागदपत्र घेऊन येतोय ठीक आहे दोन दिवसानंतर मी महाडिकांशी बोलतो मग अरे का दादा आता थट्टा लावले माझी हा एवढा पण विश्वास नाही होय माझ्यावर परशु ठरवलं असतं ना तर मी हे राघोबाशी बोललो असतो पण एवढ्याशा जमिनीच्या तुकड्यासाठी मला इतक्या खालच्या पातळीवर यायचं नव्हतं वा दादासाहेब राजकारण शिकावं तू तुमच्याच कडनं तोच माझा व्यवसाय आहे परशु आणि तीच माझी आवड आहे त्यामुळे माझ्याशी राजकारण करताना 10 वेळा विचार करत जा काय एकदा का माणसाचा हात दगडाखाली सापडला की कुणी पण येतोय आणि उपदेश करून जातोय दगडाचा आकार बघूनच दगडाखाली हात घालत जा यापुढे ध्यानात ठेवेन यापुढे नाही या वेळेपासूनच ध्यानात ठेव पुढची वेळ मी येऊच येणार नाही पण दादा एवढं त्या जमिनीमध्ये असं काय आहे जे आम्हाला पण कळते की जरा लगेच खूप बोलायला लागला असतो महाडीक अजून खालीच आहे ते विसरू नको काय थट्टा करतोय दादा वास्तवाची जाणीव करून देतोय हे बघ या वेळेला तुझं हे मारामारीचं प्रकरण मी दाबलंय पण ते पुढे कधीही डोकं वर काढू शकतो आता पाया पडू का तुझ्या लोटांगण घालू का आत्ता फक्त इथून निघ एक लक्षात ठेव 5-5 वर्ष टर्म केलेले नेते सुद्धा माझ्या पुढे बोलत नाहीत असे हात जोडून असतात हा असेच राहू दे निघा जानकी अरे अरे कुठे होता तू तुला फोन करतोय तू हॅलो हॅलो म्हणतोय फोन ठेवून देतोय मला काही कळायचं ना आईची तब्येत कशी आता जानकी मला तुला खूप महत्त्वाचं सांगायचंय अरे ते बोलू पहिल्यांदा 2 घास खाऊन घे आणि मग बघ मला खायला काही नकोय तू फक्त ऐक माझं खाऊन तर घे मग शांतपणे बोलू ना जानकी मला खरंच खूप महत्त्वाचं बोलायचंय बर बोल हे बघ जानकी राजन राजन मला काय सांगतोय जानकीला आई बद्दलच ना का रे असं गप्प गप्प का झाला आता तर बोलत होता ना काय झालंय आईंना त्यांची बायपास सर्जरी आहे आणि त्यासाठी डॉक्टरांनी खूप खर्च सांगितलाय त्या खर्चाच्या विचारानेच वाढलाय तो नाही पण मी काय म्हणते खर्च किती असला तरी माणूस महत्वाचा ना वाकणे साहेब तुम्ही काही मदत करू शकलात तर काळजी करू नकोस मी भेटलोय डॉक्टरांना हॉस्पिटलचे सगळे पैसेही भरले लवकरच त्यांचं ऑपरेशन होईल पण याच्या आईचं ऑपरेशन होणार असेल तर हा इथं काय करतोय जानकी अगं राजनच्या आईंचीच इच्छा होती तुमचं लग्न लवकरात लवकर व्हावं त्या मला असंही म्हणाल्या की माझं ऑपरेशन झाल्यानंतर मी जेव्हा शुद्धीवर येईल त्यावेळेला जानकीच मला सून म्हणून समोर हवी आहे म्हणून मी राजनला इथे घेऊन आलोय होय ना राजन आपण माझा त्यांच्याजवळ कोण आहे ना माझ्या विश्वासातला माणूस आहे बाबू बाबू त्याचं नाव तो त्यांची व्यवस्थित काळजी घेईल नाही का राजन वाकणे साहेब तुम्ही कर्जीव माणूस आहात तुमच्यामुळेच माझा आणि राजनचा संसार उभा राहू शकतोय
चला आमच्या नशिबाच्या रस्त्यावरचं लूट भरलेलं कुत्र बरं आमच्यापेक्षा. पण हे कुत्र जर कुणाला चावलं ना तर ज्याला चावतंय ते कुत्र्यासारखं भोंकायला लागतंय. कळलं? पण मिटलंय ना आता सगळं. मिटलं ना, मिटलं म्हणजे त्यामध्ये आम्ही काय गमावलंय ते तुम्हाला नाही कळायचं. हे आधीपासून ठरवलेलं कारस्थान होतं दादांचं, आधीपासून ठरवलेलं कारस्थान. काय हे काय हे काय हे बघा, तुम्ही याचा डोक्यात नका राग घालून घेऊ. तुम्हाला त्रास होईल की नाही त्याचा? मला त्रास होईल की नाही त्याचा? तुला बोलायला काय जाते? दादानी बरोबर डाव साधला रे, बरोबर डाव साधला. त्या जानकीची जमीन मिळवण्यासाठी हे कारस्थान रचलं आमच्या विरुद्ध. असं काय बोलताय तुम्ही? हे गपे, त्या जानकी बद्दल जाम पुळका आहे ना तुला? जाम पुळका आहे तुला. त्या जानकीमुळंच आमच्यावर ही परिस्थिती ओढावली. आमच्याच घरामध्ये कैदी बनवून ठेवलाय. लक्षात ठेव, याचा परिणाम लय भयंकर होईल, लई महागात पडेल. बघ तू, परशुराम म्हणतात मला. तुम्ही डोक्यात नका राग घालून घेऊ, निदान आपल्या बाळाचं तरी कप बसायचं. आता टक्कुर फिरलेलं आहे माझं, त्या आईला जीव बीव पण घेणार नाही तुझा. चल फट. ऐका ना, अतिबाई, राघोबा अंबुरेनी जी सुभान पवारची जमीन ताब्यात घेतली होती त्याचे कागदपत्र तो उद्या आपल्या ताब्यात देईल. आता तरी झालं तुझं समाधान? माझं समाधान तेव्हाच होईल जेव्हा तू मला जे वचन दिलंस ते पूर्ण करशील. कुठलं वचन? जानकीशी लग्न. अतिबाई, राजकारणी माणसांवरती इतका विश्वास ठेवू नये. एका बोटावरच दुसऱ्या बोटावर करणारी जमात आहे आमची. पण इतर राजकारणी आणि तू यांच्यात खूप फरक आहे. राजकारणात अनेक निर्णय मनाविरुद्ध घ्यावे लागतात. मग हा ही निर्णय तुझ्या मनाविरुद्ध आहे हे समजून हो म्हण. अत्याबाई, तुला जर मुलगी असती तर तू अशीच वागली असतीस तिच्याशी? नाही, पण आता तुझ्यासाठी मी जे करते ना ते तिच्यासाठी केलं असत. म्हणजे माझ्यासाठी तू दुसऱ्या कोणावर तरी अन्याय करतेस हे मान्य आहे तुला? अरे न्याय अन्याय ठरवणारे आपण कोण? आपल्या हातात काहीही राहिलेलं नाही आहे. आता माझ्या हातात आहे कार कनकार हे अजून ठरवलेलं नाही मी. ये अत्याबाईंशी गप्पा मार. अत्याबाई, आनंदाची बातमी तूच सांग आता हिला. राजनची आई खूप आजारी आहे. तू काही काळजी करू नकोस अजिबात. अगं पण आनंदाची बातमी तर ऐक. काय? तुमची जमीन सुटली बर का? सांग सुभान दळांना. खरं? मी आई आणि बाबांना सांगून येऊ का? गण्याला पण सांगायला पाहिजे मी आलेच. आणि बघ, त्यांना उद्या सकाळी इथेच बोलवून घे. मी त्यांची कागदपत्र पण देईन आणि मग लग्नाचा मुहूर्तही काढायला बरं ना. तुम्ही आता काय पण करा. काय पण नाही, तू लग्न करायचंस आता. आणि हो, अगं सुमित्राला सांग तिच्या बाबांना म्हणावं बोलावून घ्या इथे. पुढची तयारी करायला हवी ना आता. सांगते, येते आलेच. अभिनंदन माडिक साहेब. अभिनंदन. ओ, अभिनंदन कसलं करताय? हे माझं काम होत. हो पण माडिक साहेब, तुम्ही आमच्यासाठी म्हणून काम केलं तो. तुमच्यामुळे आज परशुराम साहेबांना चांगलीच गोळी बसली आहे. काय चूक त्यांचीच होती, पण पुढे मागे त्यांच्या हातून घडणाऱ्या चुकांना चांगलीच जरब बसेल. आमचं कसलं कौतुक यात?
नरसिंह साहेबांनी सांगितलं तेवढंच केलं. हे घ्या, फुल ना फुलाची पाकळी म्हणून थोडस जरा. नाही नको वाकणे साहेब, या कामाचे मी पैसे घेणार नाही. हो पण मला तुम्हाला काही द्यायची इच्छा असेल तर? तरीही मी घेणार नाही, कारण माझ्या इथे येऊन अशा वागण्यानं जर कुणाचा फायदा होणार असेल तर मी पैसे का घेऊ. शिवाय परशुराम साहेबांना चांगला जरब बसलाय, त्यातूनही त्यांनी जर काही हुशारी केली तर मला फोन कर. ठीक आहे, थँक यू व्हेरी मच. येतोय. उगीच कोडी नको घालूस मला. आनंदाची बातमी असेल तर पटकन सांग, दुःखाची असेल तर सांगूच नको. येडी आता सगळी दुःख संपली माहितीये, आता नुसती मजाच मजा. आता काय बातमी आहे ती पटकन सांग, नाही तर चावेन मी तुला. आत्याबाई साहेबांनी आता सांगितलंय की आपलं शेत सुटलं म्हणून. आता आई बाबा पुन्हा शेतावर कामाला जाणार. आता आपलं शेत सुटलं म्हणजे तू आता लग्न करणार, मी तुझ्या बरोबर आणि राजन बरोबर शहरात राहणार, शाळेत जाणार. आणि एकदा का तुम्हाला मुलं झाली की मी शाळेला सुट्टी मारणार आणि तुमच्या मुलांना खेळवणार. मी आणि राजन भरपूर कष्ट करणार आणि भरपूर पैसे मिळवणार. आणि एकदा का आपल्याकडे पैसे आले ना की मग आई बाबांना बैल जोडी घेऊन देणार. येडीस काय ग तू, शहरात आल्यापासून कुठे बैल बघितले का? हे शहरात काय माणसं घोड्याने शेत नांगरतात का? घोड्याने नाही, ट्रॅक्टर असतो ट्रॅक्टर सगळीकडं. दोन पैसे जास्त साठू आणि आई बाबांना ट्रॅक्टरच घेऊन देऊ. आणि एकदा का मी सैन्यात गेलो तर रणगाडाच घेऊन येतो. अरे येड्या, आत्ता कुठे आपलं शेत सुटत, तू केवढा पुढचा विचार करायला लागला? आत्याबाई नेहमी म्हणतात पुढचा विचार करावा म्हणून. मग काय केलाय तू पुढचा विचार? आता आपलं शेत सुटलंय मग तुझं लगीन करून टाकू. मी पण पुढचा विचार केलाय की माझं लग्न झाल्या झाल्या तुझं सुद्धा लग्न करायचं म्हणून. मी नाही करणार लग्न, बायका म्हणजे डोक्याला ताप असतात. होय टोण्या, तुझी आई आणि ताई काय बायका नाही करे? तुझ्याकडे बघून सांगतो मी, बायका म्हणजे डोक्याला ताप असतात. गण्या तू. अहो मुहूर्त काढायलाच एवढा वेळ लावला तर लग्नाची तयारी कधी करायची आम्ही? आत्याबाई साहेब, हो उत्तमातला उत्तम मुहूर्त काढतोय. तुम्ही मुहूर्त काढताय म्हणजे तो उत्तमातला उत्तमच असणार. आत्याबाई साहेब, त्यातून आज दसरा आणि आजच्या दिवशी मुहूर्त काढतोय म्हणजे तो मणिकांचन योगच म्हणायचा. आत्याबाई साहेब, उत्तमातले उत्तम असे दोन मुहूर्त निघतायत, त्यातला एक महिन्यानंतरचा आहे आणि एक चार दिवसानंतरचा आहे. मग चार दिवसानंतरचा मुहूर्त पक्का करूया. राजनच्या आईची इच्छा पूर्ण करणं हे महत्वाचं आहे नाही का? अहो पण चार दिवसात म्हणजे लग्नाची तयारी कशी होणार? आत्याबाई सर, व चार दिवसात लग्नाचा मांडवी घालून होणार नाही. त्याची काळजी तुम्ही नका करू, आमचे वाकणीस आहेत ना, ते चार दिवसात मांडवच काय स्वर्ग उभा करतील इथे स्वर्ग. तर मग चार दिवसानंतरचा मुहूर्त आपण सगळ्यांना सांगून टाकूया. आत्याबाई, समजत तुम्ही करणार हा तुमचा मोठेपणा झाला, पण आई वडील म्हणून आमचं काही कर्तव्य आहे का? नाही आहे तर, खूप मोठं काम आहे. हो कन्यादान तुम्हालाच करायचं आहे. आत्याबाई साहेब, आम्ही काय करणार, ही समजी तुमची कृपा, व तुम्ही नसता तर? सुभानराव, आता ही उपकारांची भाषा बस, आता लग्नाच्या तयारीला लागा, वेळ फार कमी आहे आपल्याकडे. चला मग मी कामाला लागू, मी आत्ता सगळ्यांना जाऊन ही बातमी देते. काकू. हो हो, काय खूप खुश दिसते. हो कारण बातमीच आनंदाची आहे. ओळख काय असेल? आनंदाची बातमी आहे ना, मग मी नाही ओळखू शकत पटकन.
वाईट बातमी असेल तर सांग. जाऊ दे. काय ना, तुझ्या आणि माझ्या चॉईस मध्येच फरक आहे. मी चांगल्या बातम्याच सांगते. मग सांग ना आता. सांगू? जानकी आणि राजनच्या लग्नाचा मुहूर्त काढला अत्याजनी. 4 दिवसात त्यांचं लग्न आहे. मला इतका आनंद झाला ना, काय सांगू तुला. मला नको सांगू. जानकीचे हितचिंतक सगळे घरभर पसरले. त्यांना जाऊन सांग. जाता. ठीक आहे, मी बाबांना जाऊन सांगते. एका मोलकर्णीच्या लग्नात सगळ्यांना एवढा इंटरेस्ट. वसुबांधराव चला लग्नाच्या तयारीला लागा. अत्याबाई साहेब, मी आता निघतो. जाताना जरा सुमित्राला भेटतो, चालेल ना? हो भेटा ना. अहो पण आज दसरा. हे घ्या, तुम्हाला दसऱ्याच्या अगदी मनापासून शुभेच्छा. तुम्हाला सुद्धा मनापासून हार्दिक शुभेच्छा. नमस्कार.